प्रत्येक घरामध्ये दैनंदिन जेवणासाठी बटाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. प्रक्रिया उद्योगामध्येही बटाट्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकाची लागवड केली जाते. या पिकाचा उत्पादन खर्च कमी करून त्याचं उत्पादन आणि त्यापासून मिळणारा नफा वाढावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील उद्यानविद्या विषयतज्ञ श्री भरत टेमकर आणि पीक संरक्षण विषयतज्ञ श्री दत्तात्रय गावडे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन संपूर्ण मार्गदर्शन करत असतात. या बटाट्याच्या पिकासाठी जे हवामान आवश्यक आहे त्यामध्ये 21 ते 24 डिग्री सेल्सिअस एवढं दिवसाचं तापमान आणि मोकळा सूर्यप्रकाश यासाठी गरजेचा असतो. बटाटे लागण्याच्या काळामध्ये 17 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान, त्याचबरोबर बटाटा पोसण्याच्या कालावधीमध्ये 20 ते 24 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. म्हणजेच मोठा दिवस आणि लहान रात्र ही परिस्थिती जशी आपल्याकडं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये असते त्या काळामध्ये हा बटाटा आपण लावू शकतो. याचबरोबरीनं लहान रात्र आणि मोठा दिवस हे शाकीय वाढीसाठी उपयुक्त ठरतात. या बटाट्यासाठी जी जमीन आवश्यक आहे, तर बटाटा हे कंदवर्ग मुळातील पीक आहे आणि त्यामुळं मोकळी भुसभुशीत मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन ही बटाट्यासाठी पोषक ठरते. मध्यम प्रतीची, मध्यम खोलीची म्हणजेच 45 ते 60 सेंटीमीटर खोल असणारी जमीन या बटाटा पिकाला चांगली मानवते. ही या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे ज्यादा असलं पाहिजे, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असली पाहिजे. याचबरोबर त्याचा जो सामू आहे हा 5.2 ते 6.8 म्हणजेच थोडासा आम्लारी धर्मी सामू असणं गरजेचं आहे. जास्त आम्लारी युक्त म्हणजे 7 पेक्षा अधिक जर सामू असेल तर बटाट्यामध्ये रोगराईचं प्रमाण हे वाढू शकतं. या बटाटा पिकाच्या लागवडीसाठी बियाणं म्हणून जे काही आपल्याला बटाटे वापरायचे आहेत, तर थंड हवामानाच्या प्रदेशात तयार झालेलं बियाणं हे आपण वापरलं पाहिजे. या बियाणाची निवड करत असताना मोड आलेलं बियाणं हे प्राधान्यक्रमानं निवडावं. काही वेळेला या बटाट्यावर 2 ते 3 मोड आलेले असू शकतात. त्याच्यातील जेठा कोंब जो आहे तो जर जास्त मोठा असेल तर हा जेठा कोंब आपल्याला मोडून टाकणं महत्वाचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कोंब फुटायला मदत होते. बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कार्बेंडॅझिम आणि क्लोरोपायरीफॉस यांचं द्रावण करून त्याच्यात हे बटाटे बुडवून जर घेतले तर लावल्यानंतर हे बटाटे सडत नाहीत. यानंतर जे लागवडीचं अंतर आहे, तर 26 इंच बाय 8 इंच किंवा 60 सेंटीमीटर बाय 45 सेंटीमीटर हे लागवडीचं अंतर जर आपण वापरलं तर 26,000 बटाटे हे एका एकरामध्ये बसतात आणि जवळजवळ 7 ते 8 मेट्रिक टनापर्यंत उत्पन्न प्रति एकर आपल्याला येऊ शकतं. या बटाटा पिकासाठी जी खतं आवश्यक आहेत याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत हे आपल्याला 25 ते 30 बैलगाड्या हे प्रति एकर वापरायचं आहे. याचबरोबरीनं 100 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही रासायनिक खतं आपल्याला प्रति एकर द्यायची आहेत. यामध्ये संपूर्ण स्फुरद, संपूर्ण पालाश आणि 1/2 नत्र हे आपल्याला बेसल डोस म्हणजेच लागवडीच्या अगोदर द्यायचं आहे आणि उरलेलं निम्मन जे नत्र आहे हे आपल्याला 20 ते 25 दिवसाच्या अंतरानं द्यायचं आहे. बटाटा पिकावर येणारी कीड आणि बुरशी, जीवाणू आणि विषाणूंपासून होणारे अनेक रोग आणि त्यावरील एकात्मिक जैविक आणि रासायनिक उपाय यावरच पिकापासून मिळणारा नफा अवलंबून असतो. सर्वप्रथम आपल्याला बटाट्यावर येणारे रोग आणि किडीची माहिती महत्त्वाची असते, कारण की बटाट्याचं ज्यावेळेस लागवड किंवा खत नियोजन झाल्याच्यानंतर
महत्त्वाचा मुद्दा येतो तो पीक संरक्षणाकर. तर पीक संरक्षणाच्या दृष्टीने जर बघितलं तर बटाट्यावर तीन प्रकारचे कीड रोग येतात. तर त्याच्यामध्ये रोगामध्ये जर म्हणलं तर तीन प्रकारच्यामध्ये म्हणलं तर बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य असे तीन प्रकारचे रोग महत्त्वाचे आहेत. तर बुरशीजन्य जर मध्ये म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये येणारे जर विचार केला तर त्याच्यामध्ये आर्ली लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा, तर हे दोन करपा बटाट्यावर मोठ्या प्रमाणात येतात. आणि जो लवकर येतो करपा तर त्याला अल्टरनेरिया सोलेनी असं नाव आहे. तर अल्टरनेरिया सोलेनी आपल्या भागामध्ये बटाट्याप्रमाणेच टोमॅटोवर सुद्धा येतो. आणि ज्या ठिकाणी टोमॅटोबरोबर बटाटा पीक घेतलेला आहे किंवा टोमॅटोनंतर बटाटा घेतलेला आहे तर त्या ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. तर एका फॅमिलीमधले जर पिकं तुम्ही घेतले कंटिन्यू तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. तर त्याच्यासाठी क्रॉप रोटेशन म्हणजे बटाटा नंतर दुसरं पीक घेण्यात यावे. आणि जर लवकर येणाऱ्या करपाचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये पानामध्ये आपल्याला ब्राउनिश कलरचे स्पॉट दिसते तर हे महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत. तर एकात्मिक आपल्याला ज्यावेळेस नियंत्रण करायचं आहे तर त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे डायटेनियम 45 किंवा डायटेन Z78 ह्याची फवारणी अल्टरनेट 10 ते 15 दिवसाच्या इंटरवलने जर घेतली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचबरोबर कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटरने जर घेतली तर ह्या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव टाळता येतो. बटाट्यावर जवळपास 40 व्हायरल डिसीजेस येतात विषाणू. तर ह्याचं महत्त्वाचं म्हणजे की हे सगळे सकिंग पेस्ट म्हणजे ज्या रस शोषणाऱ्या किडे आहेत ह्याच्यापासून त्याचा प्रादुर्भाव होतो. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की ह्याला आपण रस शोषणाऱ्या किडीचं नियंत्रण करणे हे एक ह्याच्यात उपाय. आणि दुसरं म्हणजे सर्टिफाईड सीड आणि डिसीज फ्री सीड मटेरियल वापरणे म्हणजे जे रोग मुक्त जे बियाणं आहे त्याचा वापर करणे. तर बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये जर म्हणलं तर हे बॅक्टेरियल विल्ट एक आहे तो हा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तर बॅक्टेरियल विल्ट हा ज्या ठिकाणी टोमॅटो असतो तर त्याच्यामध्ये जो बॅक्टेरियल विल्ट येतो तोच ह्याच्यामध्ये परत बॅक्टेरियल विल्ट येतो. आणि जर टोमॅटोच्या नंतर जर बटाटा घेतला तर हा 100% हा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार तुम्हाला. तर ह्याच्या नियोजनासाठी जर बघितलं तर पहिल्यांदा म्हणजे महत्त्वाचं क्रॉप रोटेशन आणि टोमॅटो घेतल्याच्या नंतर ते मध्ये जे असलेले जे औषधं आहेत ते पहिल्यांदा नष्ट करणे. त्याचबरोबर ह्याच्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्लस स्टेप्टोसायक्लिन 300 PPM जर सोल्युशनमध्ये डीप करून बटाटे लावले तर ह्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात टाळता येतो. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल त्या ठिकाणी ह्या सोल्युशनचं ड्रेंचिंग करणे म्हणजे आळवणी करणे. आळवणी केल्याच्या नंतर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्या प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येतो. तर हे रोगाच्या संदर्भातलं झालं. आता ह्याच्यानंतर आपण किडीकडं महत्त्वाचं म्हणजे कीड आहे. तर किडीमध्ये जर म्हणलं तर बटाट्यावर रस शोषणाऱ्या किडी स्पोडोप्टोरा तर ह्या अशा किडी येतात. तर रस शोषणाऱ्या किडीमध्ये जर म्हणलं तर त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी मासी किंवा लाल कोळी ह्याचा प्रादुर्भाव आपल्या बटाटा पिकावर दिसून येतो. तर ह्याच्यासाठी जर म्हणलं तर मावा, तुडतुडे आणि पांढरी मासीवर जर म्हणलं तर पहिल्यांदा नीम ऑइल जे आहे नीम ऑइल 300 PPM चं जर फवारणी तुम्ही कीड येण्याच्या अगोदरपासून जर केलं तर हे कीड आपल्याला नियंत्रणात आणता येते. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि तेथील शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन वारंवार मार्गदर्शन केल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत असून त्यामुळे शेतकरी सतत कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून शेतीमधील नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेत आहेत असे बटाटा उत्पादक शेतकरी संजय भिसे यांनी सांगितले. ट्रॅक्टरच्या साह्याने 4 फुटाचे बेड तयार करून एका बेडवरती 2 सऱ्या लावल्या
अशा प्रकारे बटाट्याची लागवड करून घेतली। त्यानंतर उगवण क्षमतेसाठी खालनं काही रासायनिक खतांचा वापर केला। त्यानंतर बटाटा उगून वरती आल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाने काही कीटकनाशकांचे वगैरे फवारे घेऊन, बुरशीनाशकांचे फवारे घेऊन बटाटा पिकासाठी काय पोषक राहील याची काळजी घेतली। त्याचप्रमाणे रस शोषक किडींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करून मी फवारण्या वेळोवेळी घेतल्या। त्याचप्रमाणे माझ्याकडे स्लरी टँक आहे, जीवामृत टँक, त्यामध्ये मी गोमूत्र, शेण आणि बेसन पीठ, गूळ याचा वापर करून जीवामृतचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे। आणि वरतून स्प्रेसाठी सुद्धा जेवढं ऑर्गॅनिक वापरता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे शेती करणं अधिक सोयीचं आणि अधिक नफा देणारं झालं असल्याचं परिसरातील शेतकरी आवर्जून नमूद करतात। आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे। आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com।